तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर रयत क्रांती संघटनेचे पंढरपुरात 2 दिवसीय कार्यकारिणी शिबिर सुरू आहे. या शिबिरासाठी सदाभाऊ खोत पंढरपुरात आले आहेत. आज सकाळी सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नामदेव पायरी पर्यंत शेतकरी रॅली काढण्यात आली. ऊस कांदा कापूस दूध घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव द्यावा यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत विठुरायाला साकडे घालण्यात आलं. पहा काय म्हणाले रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत. रयत क्रांती संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी काल आणि आज संपन्न पंढरपूर नगरीमध्ये होत आहे आणि या कार्यकारिणीमध्ये एक रात्री कार्यकर्त्यांच्या विचारविनिमयामधून एक निर्णय झाला की औंधा शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य मिळवायचं आणि मग यावर कृती कार्यक्रम काय असावा, एक वर्षभर कशा पद्धतीनं हे शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल याच्यावरती खऱ्या अर्थानं आज रात्रीच्या सत्रामध्ये आमच्या चर्चा झाल्या. आज दिवसभर राज्यभरातले कार्यकर्ते येत आहेत. राज्यातली पीक पाणी परिस्थिती, राज्यासमोरील शेतकऱ्यांच्या समोरील असणारे प्रश्न यावर विशेषतः आज दिवसभर चर्चा होती आणि 4 वाजता या परिषदेचा राज्यस्तरीय बैठकीचा समारोप होईल. पांडुरंगाला आम्ही साकडं घालायला आलोया की ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे आणि राज्यातले साखर सम्राट तिला भंगारच्या भावामध्ये घेऊन जात आहेत आणि म्हणून इडापिडा टळून दे आणि बळीचं राज्य येऊन दे, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देणारी व्यवस्था या राज्यामध्ये तयार व्हावी आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कुठंतरी थांबाव्या आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला सोन्याचा भाव मिळून दे, हे साकडं आम्ही इथं पांडुरंग चरणी आज घातलेलं आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन घटणार आहे, साखरेचा जगभर तुटवडा पडणार आहे आणि अशा काळामध्ये 4 दिवस सुगीचे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकाला येणार आहेत आणि हे 4 दिवस सुगीचे येत असताना त्याला वाढलेलं ताट कुणी इसकावून घेऊ नये म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यानं जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून रयत क्रांती संघटना ही जागल्याची भूमिका खऱ्या अर्थानं या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी राबवणार आहे, काम करणार आहे. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल
भक्ती मार्ग पंढरपूर जिल्हा सोलापूर संपर्क मोबाईल 9970501942 आणि 9860 27 2705